लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आईकॉन को दबाना मत भूलिए। आज आपण पाहू शकतो की इतक्या मोठ्या प्रमाणात एफडीआय हा आपल्याकडे आज येतोय आणि मला असं वाटतं की ग्लोबल इन्व्हेस्टर जो आहे त्याचा आता भारताच्या सिस्टीम्सवर एक विश्वास बसला। आज आपण आयबीसी सारखा कोड हा आपण तयार केला आणि आयबीसीने सगळ्यात महत्वाचं काही केलं असेल तर इन्सॉल्वन्सी वगैरे प्रक्रिया तर सोपी केलीच, पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये हे झालं की देशाच्या बँकांचं कॅपिटल जे डेड असेट्स मध्ये पडलं होतं, कारण एकदा एनपीए झाला की त्याच्यानंतर वर्षानुवर्ष चालणार आणि शेवटी लिक्विडेशनच होणार अशी जी परिस्थिती, गंजून जाणार पण बँकांचा प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही। आज अशा प्रकारचे युनिट्स हे एनसीएलटीच्या माध्यमातून पुन्हा सुरू होत आहे, त्याला नवीन बायर्स मिळतात, त्याच्यामध्ये पुन्हा इन्व्हेस्ट होत आहे, हजारो लाखो कोटी रुपये देशाचे जे अशा प्रकारच्या ठिकाणी अडकून पडले होते आज ते पैसे हे पुन्हा रिव्हाइव्ह तर होतातच आहे, पण त्यासोबत तो उद्योग सुरू झाल्यामुळे पुन्हा वेल्थ क्रिएशन होत आहे, जॉब क्रिएशन होत आहे। किंवा आयबीसी सारखा कोड तयार करण्याचा विषय असेल किंवा जी काही एक इकोसिस्टीम या ठिकाणी स्टार्टअपची तयार झाली, मोदीजी सातत्याने युनिकॉर्न्सच्या बद्दल बोलतात आणि हे फ्युचर आहे। असं आहे की मागच्या जनरेशनमध्ये म्हणजे आपल्याकडे खूप मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट झाले, पण आपण इंडस्ट्री म्हटलं की टाटा बिर्ला म्हणायचो, मग आता गेल्या 25-30 वर्षामध्ये आपण रिलायन्स म्हणजे अंबानी अडाणी म्हणायला लागलो। ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हे मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट तयार झाले, त्याला एक काळ लागला, पण आता हे जे युनिकॉर्न्स आहेत ना हे एका दिवसात टाटा बिर्ला अंबानी अडाणी या लेवलला झाले आहेत। ही जी स्टार्टअपची ताकद आहे, ही जी एक शक्ती आहे जी सामान्य माणसाला मिळाली आहे, टेक्नॉलॉजीतले फिनटेक मधले जे स्टार्टअप्स आहे हे अतिशय सामान्य लोक तयार करत आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे कॅपिटल नाही आहे, ज्यांच्याकडे कुठल्याच जनरेशनमध्ये उद्योग नाही आहे अशी मंडळी, पण या स्टार्टअपला त्या ठिकाणी शेवटी फायनान्स मिळणं, ते मार्केटेबल होणं आणि ते मार्केटमध्ये जाणं, ही जी एक प्रक्रिया आहे, या प्रक्रियेतली जी सुलभता आज मोदीजींनी आणली यामुळे मोठ्या प्रमाणात स्टार्टअप तयार होत आहेत, काही युनिकॉर्न्स तयार होत आहेत आणि त्यातनं वेल्थ आणि जॉब हे दोन्ही क्रिएट होताना आपल्याला पाहायला मिळते। आजही आपण काही स्टार्टअप्स या ठिकाणी अभिनंदन केलं आणि यातले काही लोक ही जी इकोसिस्टीम मोदीजींनी तयार केली या इकोसिस्टीम चे लाभार्थी आहे। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आईकॉन को दबाना मत भूलिए।